कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने अडचणीत असल्यानेच आजारी असतानाही खासदार गिरीश बापट यांची भाजपला आठवण झाली आहे आणि त्यासाठी ते बापटांच्या जीवाशी खेळण्याचं काम करत आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उद्यापासून पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापट साहेब हे प्रचारात उतरत आहेत. मुळातच गिरीशजी बापट साहेबांची प्रकृती अस्वस्थ असताना, अगदी चालताना सुद्धा त्यांना त्रास होत असताना, व्हायरल इन्फेक्शन किंवा बाकीच्या इन्फेक्शनपासून त्यांना दूर ठेवा अशी डॉक्टरांची सूचना असताना सुद्धा भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यासमोर प्रचाराला याची गळ घातलेली आहे. म्हणतच माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा भाजपला प्रश्न आहे. माननीय गिरीशजी बापट यांना मागच्या 5 वर्षापासून भाजपच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवण्यात आलं. माननीय गिरीशजी बापट यांना भाजप महानगरपालिकेच्या सत्तेत असताना एकाही निर्णयामध्ये बरोबर घेण्यासाठी त्या ठिकाणी कुठेही कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नाही. भाजपच्या वेगवेगळ्या झालेल्या पक्षाच्या बैठका, पार्टी कार्यालयाचं उद्घाटन, मेळाव्यांमध्ये माननीय गिरीशजी बापट यांचे फोटो सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्याचं स्वारस्य किंवा त्या ठिकाणी औदार्य हे भाजपने दाखवलं नाही. पण आज भाजपचा कसबा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार अडचणीत आल्यानंतर माननीय गिरीशजी बापट यांची आठवण भाजपच्या राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाला झालेली ही एकूणच भाजपच्या पराभवाचं लक्षण आहे. पण या ठिकाणी माननीय गिरीशजी बापट यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम हे भाजपवाले करतायत. पुणेकर हे कदापि विसरणार नाही. मधल्या वर्षी 1.5 वर्षाच्या काळात माननीय गिरीशजी बापट यांच्या प्रकृती अस्वस्थ होतात, चुकीच्या अफवा पसरवणारी भाजपची मंडळी आज गिरीशजी बापट यांना या